आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे आपल्या देशाच्या सीमा या योगेंद्र सिंग यांच्यासारख्या शूर जवानांमुळे सुरक्षित आहेत असं आप प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं एम्प्रेस मॉल समोरील बजेरिया इथं मातरम उद्यानाचं भूमिपूजन कारगिल युद्धात परमवीर चक्र मिळवणारे कॅप्टन योगेंद्रसिंग यादव यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी गडकरी बोलत वंदे मातरम उद्यान हे नागपूर महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येणार असून या उद्यानामध्ये सैन्याप्रती सामान्य जनतेमध्ये अभिमान तसंच आपुलकी निर्माण व्हावी यासाठी शस्त्राच्या प्रतिकृती वीर जवानांच्या शौर्यकथा सांगणाऱ्या प्रतिमा लावण्यात येणार आहेत यंदा प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात राजपथावरील संचलनात सहभागी झालेल्या उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला उत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार मिळाला कर्नाटकाच्या चित्ररथाला दुसरा पुरस्कार तर महाराष्ट्राच्या चित्ररथाला लोकप्रिय निवड श्रेणीतील पुरस्कार प्राप्त झाला फॉरेक्स अर्थात परदेशी विनिमयाबाबत काही अनधिकृत इलेक्ट्रॉनिक व्यवहार संस्थांकडून फसव्या जाहिराती सध्या समाजमाध्यमांवर प्रसारित केल्या जात आहेत ओटीटी वाहिन्यांवरील खेळांचं तसंच अन्य अॅप्स लोकांच्या वैयक्तिकरित्या संपर्क साधून जास्त परताव्याची खोटी आश्वासनं देत आहेत लोकांनी अशा फसव्या आश्वासनांना बळी पडू नये असं आवाहन भारतीय रिझर्व्ह बँकेनं आहे मुंबई पुण्यासह राज्यात काही ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसतय त्यामुळे निर्बंध कमी करण्याकडे राज्य सरकारचा कल आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली मार्च अखेरपर्यंत राज्यातील कोरोनाची तिसरी लाटही आटोक्यात येईल असं तज्ञांचं मत असल्याचं ते म्हणाले निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या नियुक्तीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा दबाव असल्याचं निष्पन्न झालंय या आरोपांच्या प्रकरणी जी संवेदनशीलता आणि तत्परता मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षित होती ती उद्धव ठाकरे यांनी दाखवली नाही अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी आज प्रसार प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था अर्थात आरसीटी नागपूर आणि नागपूर मध्यवर्ती कारागृह यांच्या संयुक्त विद्यमाने कारागृहातील महिला बंदीवानांच्या सुधारणा आणि पुनर्वसनाकरता कौशल्य विकास व्यावसायिक कागदी पिशव्या लिफाफे आणि फाईल मेकिंग या दहा दिवसीय प्रशिक्षणाचा समारोपीय कार्यक्रम बँक ऑफ महाराष्ट्राचे केंद्रीय कार्यालय पुण्यातील महाप्रबंधक अरुण कबाडे नागपूर झोनचे क्षेत्रीय प्रबंधक वैभव काळे मध्यवर्ती कारागृह नागपूरचे कारागृह अधीक्षक अनुप कुमार कुमरे आणि आरसीटी संचालक संतोष रामगिरवार यांच्या उपस्थितीत झाला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार